त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दना मृत्युर्मोक्षीयमामृता। आज महाशिवरात्री आहे, सण नाही, जरा वाटलं पाहिजे, फील आला पाहिजे ना। छान छान स्मेल यायला लागला, उपवासच नाही घरात सगळं। तुमच्या आवडीचा पदार्थ आणि हे सगळं मी आता नैवेद्य म्हणून देवाला दाखवून देते। माझ्या आवडीचा पदार्थ बनवलेला आहे फराळीचा, तो म्हणजे साबुवडे। आणि असं वाटतंय मला की दररोजच उपवास असावा। खरंच सांगतो, कारण एवढा मेनू मस्त। आज महाशिवरात्री असल्यामुळे दररोजच्या पेक्षा 10 मिनिट अगोदरच उठले, म्हणजे 5:50 कमी असताना। आणि तुम्हाला दिसत असेल अंगण झाडून घेते, त्यानंतर नेहमीप्रमाणे झाडांना पाणी घालून घेते, कारण हाच एक वेळ असतो ज्याच्यामध्ये मी स्वतःला आणि झाडांना वेळ देते, त्यानंतर मला वेळ मिळतच नाही। झाडांना पाणी घालत असतानाच तुळशीचं वृंदावन सुद्धा आज धुवून घेतलं, कारण आज शिवरात्री आहे। आणि असं काही जेव्हा सणसुद्धा असेल त्यावेळी मी तुळशी वृंदावन स्वच्छ करून घेत असते, त्यासोबतच अंगणात पाणी पण मारून घेते। आणि पुढच्या बाजूला सुद्धा इकडे काही झाड आहेत, तर त्यांना पण पाणी घालते। तुम्ही पाहू शकता इथं मोगऱ्याचं एक झाड आहे आणि त्याला खूप सुंदर फुलं येतात, तर त्यामुळे मग या टायमिंगला डेली मी सकाळी पाणी घालते। आणि पाणी घालताना झाडांना एकतर सायंकाळच्या वेळी किंवा मग सकाळच्या वेळी घालायचं, उन्हामध्ये घालायचं नाही तर झाडं जळून जातात। तुम्ही पाहू शकताय किती प्रसन्न वाटते अंगणात पाणी मारल्यानंतर। आता मी डोकं धुतलं आहे, कारण आज महाशिवरात्री आहे आणि रांगोळी काढून घेते। हाय हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉग मध्ये मी वर्षा मिसरी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। आज आहे महाशिवरात्री आणि त्याचा उपवास श्रीला मला यांना आहे। माझा आवरलं हे गेले ड्युटीला आणि श्रीची आणखी आंघोळ बाकी आहे, तर आता त्याला घालायची आंघोळ। पण अगोदर मी किचनमधलं थोडंसं आवरून घेते, तर आज काय स्पेशल मेनू असणार आहे ते पण तुम्ही पाहाल। त्यासोबतच आम्ही यांची वाट बघतोय, कारण की श्री आपल्याला कुठे जायचंय? मंदिरात जायचा प्लॅन आहे, तर बघूया कसं काय एक्झिक्यूट होतोय काय नाही ते। तर चला तर मग किचन मध्ये। आधी आम्ही त्या मंदिरात गेलेलो होतो। हो गेलेलो होतो। आणखी एकदा आता महाशिवरात्री म्हणून जायचं। तिथं क्रॅप होतात ते तुम्हाला माहित असेल, ती तिथे जाणार आहोत। हा तर बघूया, पण पप्पांना वेळ मिळाला तर जाणार, नाहीतर नाही। तर मग चला आता किचन मध्ये, बरंच काही आवरायचंय आणि सगळं आवरून झालं। माझं जे रुटीन असतं सकाळचं ते बऱ्यापैकी झालेलं आहे, म्हणजे अंगणात पाणी मारणं असेल सगळ्या काही गोष्टी, तर देवपूजा पण झालेली आहे। तर आत्ता मी लागते कामाला किचन मध्ये। चलो तर आता मी आलेली आहे किचन मध्ये आणि आता बघूया। या इकडे तुम्हाला दिसत असेल मी आंघोळीला जाण्यापूर्वी, म्हणजे केस तुझ्या अगोदर इथे बटाटे उकडायला घातले होते आणि शाबू पण रात्रीच भिजत घातलेला। एक मिनिट दाखवते। हा बघ शाबू, शाबूची उसळ असो किंवा शाबूचे वडे बनवायचे असतील तरी सुद्धा रात्री लवकर शाबू भिजत घालायचा, म्हणजे छानपैकी तो मुरतो फुगतो। आणि त्यानंतर बटाटे आणि शेंगदाणे पण मी इकडे प्रिपेअर करते। या बाजूला शेंगदाणे भाजून घेते आणि इकडच्या बाजूला बटाटे उकडलेले आहेत, तर आता ते सोलून घेते शेंगदाणे भाजत भाजत, म्हणजे लवकर होईल। तुम्हाला आज खूप सुंदर महादेवाचा मंत्र म्हणून दाखवणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतरा आणि ती पण आंघोळ झाल्यानंतर। आंघोळ झाल्यास म्हणणार? हो ओके। बटाटे मी आंघोळीला जाण्या अगोदरच उकडत घातले होते बारीकाचेवर, त्यामुळे मस्तपैकी उकडलेत आणि पटकन सोलून होत आहेत। आणि आज उपास आहे त्यामुळे बटाट्याचं बरंचसं काम पडतं, प्रत्येक पदार्थात आपण वापरतो।
शेंगदाणे मस्त भाजून झाले तर आता मी ते अगोदर मिक्सरला फिरवून घेते, आता त्याचं कूट करून घेते आणि मग पुढे मी काय बनवणार आहे आज ते पण दाखवते तुम्हाला. हे पर्यंत माझं इथलं फराळाचं बनवून झालेलं पाहिजे. तर मग काय होईल, आलं की लगेचच आम्ही मंदिरात जाऊन येऊ. तर आता या इथं तुम्हाला दिसत असेल शेंगाचं कूट पण करून घेतलंय मी, मिरच्या घेतलं, काय काय घेतलेत इन्ग्रेडियंट ते दाखवते. आणि आता मी बनवणार आहे शाबू वडे, यांना प्रचंड आवडतात, स्त्रीला पण बनवते सपक आणि आमच्यासाठी तिखट. तर चला तर मग या इथे मी 6-7 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि जास्त तिखट नाही आहेत त्यामुळे जास्त क्वांटिटीमध्ये घेतल्यात. तर छोट्या पीसेसमध्ये कट करून घेते सगळ्याच मिरच्या. आणि मध्ये मध्ये जो तुम्हाला आवाज येतो ना, तर स्त्री बॅट बॉल खेळतो आहे त्यामुळे तुम्हाला तो मध्ये आवाज येत असेल. आणि आता बटाटे जे आहेत ते मी छोट्या पीसेसमध्ये कट करून घेते. हे स्मॅश होण्या इतके मऊ शिजलेत त्यामुळं ओबडधोबड जरी तुम्ही हे कट केले तरी हाताने जरी परत असे दाबले ना तरी छानपैकी मऊ झालेले आहेत. आमच्यात यांना उपवास सहन होत नाही त्यामुळे ते शक्यतो धरत नाहीत, पण मी फोर्सफुली त्यांना धरायला लावलंय. तर ते बोलले होते की जास्त फराळाचं काहीतरी कर जेणेकरून मला भूक जाणवणार नाही. आता इथे मी घेतलेला आहे शाबू आणि शाबू रात्रीच भिजत घातला त्यामुळे खूप छान भिजलाय. त्यानंतर कूट घेतलं शेंगाचं आणि जास्त मोठा ठेवायचं, जसं की फाक असतात ना शेंगदाण्याच्या तशा प्रकारे. तर शाबू वड्यासाठी मी काय काय घेतलं ते दाखवते तुम्हाला. तर या इथे तुम्हाला दिसत असेल बघा, हा रात्री भिजत घातला होता शाबू मी, मस्त फुगलाय तुम्ही पाहू शकताय. हिरवी मिरची त्यासोबतच इथं घेतलाय बटाटा आणि इथे शेंगाचं कूट आणि आता आपल्याला लागणार आहे मीठ आणि त्यासोबतच तिखट पण. प्रमाण जर विचाराल तर 2 वाटी शाबू, 4 छोटे बटाटे, 1/2 वाटी कूट आणि 7 मिरच्या घेतल्यात मी. आणि हे छान मिक्स करून चवीनुसार मीठ टाकले आणि आता आपल्याला हे तिंबून घ्यायचे. आणि हो, याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही, बटाट्यामुळे हे आपोआप एक संध आणि मऊ होतं. तर आता हे पण आलेत, श्री दरवाजा काढ बरं. आज महाशिवरात्री आहे, सण नाही, जरा वाटलं पाहिजे, फील आला पाहिजे ना. छान छान स्मेल यायला लागला, उपवासच घरात सगळं. तुमच्या आवडीचा पदार्थ? थँक्यू. कोणता पदार्थ सांगा? शाबूची खिचडी. तुमच्या आवडीचं? शाबू वडे. बघून काय करायचंय. आता आपलं शाबू वड्याचं पीठ टिंबून तयार आहे. इकडे हे श्रीचं बाजूला काढलंय आणि आता इथे मी ही राई म्हणजे भगर असते ना ती शिजायला घालणार आहे. या बाजूला तुम्हाला दिसत असेल बघा, इथं भातासाठी म्हणजेच राईचा भात किंवा तुम्ही याला काय म्हणता, आम्ही भगर म्हणतो, तर भगरीचा भात करण्यासाठी आदण ठेवलंय. इकडे उकळी येईपर्यंत या बाजूला मी हे मस्त भाजून घेते. भगर पण भाजले आणि या बाजूला तुम्हाला दिसत असेल उकळी फुटलेली आहे. तर आता आपण याच्यात भगर टाकून घेऊया. तर आता मी बनवणार आहे शाबूची खीर. त्यासाठी इथे तुम्हाला दाखवतो, दूध घेतलंय एका पातेल्यामध्ये आणि छोटंसंच पातेलं घेतलंय, त्याच्यामध्ये आता मी घालणार आहे साखर. आता याच्यामध्ये मी साखर घालते. साखर साधारण मोठे 4 चमचे घेतली. आता हे ढवळवून घेते. आणि आमच्याकडे शिवरात्रीला भगर खाल्ली जाते, काही भागात ती खात पण नाहीत. या बाजूला बघा भगरीचा भात आहे. इकडे या गॅसवरून इकडे शिफ्ट केली आहे मी खीर शाबूचीच आहे आणि आता मी करणार आहे शाबू वडे. तर हा गॅस रिकामा इकडे ठेवते आता शाबू वडे. शाबू वड्यासाठी कढईमध्ये अगोदर तेल टाकते. तर आता मी शाबू वडे करायले, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. आणि हे सपक आहे श्रीसाठीचं. इकडे तिखट मी खूप सवय लावायचा प्रयत्न करते त्याला तिखट खावं म्हणून, पण व्हायलंय काय माहिती का, त्यांना खाल्ल्यानंतर लगेच त्याचे डोळे भरून येतात आणि मग ह्यांना खूप वाटतं की नाही राहते आणि बनव सपक असं व्हायला लागलंय. थोडंसं स्ट्रिक्ट झाल्याशिवाय नाही होत ते खरं. आणि इकडे तेल तापायला ठेवलंय. आता हे तळून घेते मी. थोडस स्पीड घेऊन अशा प्रकारे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. मी अशा पद्धतीनं करते, थोडस पीठ घेऊन त्याचा गोळा करून त्यानंतर मग ते थोडस दाबून घ्यायचं. तुम्ही कसं करता ते मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण मला माहिती आहे माझ्या सगळ्या व्ह्यूवर्स एवढ्या सुगरण आहेत आणि
त्यामुळे ना मला उलट त्या सांगत असतात की ताई हे असं केलं तर ते तसं, आणि मी माझ्या त्या दृष्टिकोनातून इम्प्रूव्हमेंट करत असते नेक्स्ट टाइमला की बाबा आपण स्वतःला चेंज करू शकतो. तेल तापलं आता मी हे तळून घेते. आता हे मी परतवून घेते. यांना उपवास करायची सवय नाही, त्यामुळे जास्त फराळाचं बनवलं आहे मी आज, कारण की त्यांना सहनच होत नाही उपवास. सो त्यासाठी तर या इथे तुम्ही पाहू शकताय एकदम गोल्डन ब्राऊन कलर झाला याचा, मस्त सोनेरी असे आणि खूप टेस्टी लागतात हे. त्यातल्या त्यात ही जी कढई आहे ना ती आपण वापरलेली आहे लोखंडाची, त्यामुळे आणखी जास्त चव येते. तर काढते मी हे मस्त फ्राय झाले आता. तर आता मी बाकीचे शाबू वडे पण छान पैकी तळून घेते, कारण इथे बऱ्यापैकी झालेले आहेत आता श्रीचे आणि थोडेसे राहिले ते. आतापर्यंतची तयारी तुम्ही पाहिलेली आहेच काय काय प्रिपेअर झालंय आपलं ते. इकडे तुम्हाला दिसत असेल खीर तयार झालेली आहे शाबूची, त्यासोबतच इथं भगरीचा भात आणि इकडे बटाटा कट करून ठेवला त्याची आमटी करणार आणि राजगिऱ्याचे लाडू आहेत. तर काय काय मेनू असणार आहे ते सगळं मी तुम्हाला एवढे वडे तळून घेते आणि मग ताटात वाढून दाखवते. तर माझ्या तोंडाला पाणी सुटले आता आता पटपट. इकडे शाबू वडे फ्राय होत आहेत आपले, तोपर्यंत मी आमटी फोडणीला टाकते, कारण जणजणीत असल्याशिवाय ना उपसाला असं मऊ पडल्यासारखं होतं, तो तिखट जणजणीत काहीतरी असं वाटतं. तसं शाबू वडे तिखटच आहेत, तरी सुद्धा आमटी करणार आहे मी बटाट्याची. हिरवी मिरची टाकून तरी तर आता ह्याच्यात हिरवी मिरची टाकते. कसं असतं बघा, लेडीजना भरपूर सवय असते उपवास करायची आपल्याला, परंतु जेंट्सना तेवढी सवय नसते आणि कधीतरी उपवास केला की मग एवढं सगळं बनवावं लागतं. आता देवासाठी नैवेद्य काढायला मी या इथे तुम्हाला दिसत असेल शाबू वडा, त्यासोबतच भगरीचा भात आणि इकडे आहे खीर. आणि याच्यासोबतच आता मी याच्यावरती तूप ठेवणार आहे. मागच्या वेळी सुद्धा पुरणपोळीचा नैवेद्य होता ना, त्याच्यावर भातावरती मी आमटी घातली होती आणि साईडला तूप पण लावलं होतं, पण भात आणि त्या दोन्हीतला बऱ्याच जणांना डिफरन्स समजला नाही बहुतेक, त्यामुळे ते म्हणले होते की असं तूप न लावता पोळीचा नैवेद्य दाखवू नये. तर मी तुम्ही म्हणता ते सगळं इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करत असते, तर याला तूप लावते. आणि याच्यावरती हा जो बटाट्याचा रस्सा आहे तो टाकते आणि हे इथं तूप आहे, हे मेल्ट होईल गरमीनंतर. इथं तुम्हाला दिसत असेल राजगिऱ्याचा लाडू आहे आणि हे सगळं मी आता नैवेद्य म्हणून देवाला दाखवून घेते. त्यानंतर मग आम्ही आमचा उपवास सोडतो, सोडतो म्हणजे फराळ करतो आणि मग नंतर दर्शनाला जाणार. इथं पूजेचं ताट तयार केलंय मी, तुम्ही पाहू शकताय चाफ्याची फुलं किती सुंदर दिसत आहेत, महादेवाला ती प्रचंड आवडतात, धोत्र्याचं फुल किंवा चाफ्याचं फुल. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, देवाला आता ओम नमः शिवाय. आता दूध घालायचं. ओम नमः शिवाय, अभिषेकासाठी मध सुद्धा घालतात, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हता त्यामुळे मी मध वापरलं नाही. आणि ते आता विभूती महादेवाला प्रचंड आवडते. माझ्याकडे जे जे साहित्य उपलब्ध आहे त्यानुसार मी साधी भोळी पूजा केलेली आहे. आणि कुंकू इथं माथ्यावर कधीच नाही लावायचं, तर डाव्या बाजूला जिथं पार्वती असते ना तिकडं लावायचं, असं अक्का सांगायची बरं का. कधीच डोक्यावरती लावायचं तांदळाची. कैलास राणा, शिवचंद्र मौळी, फणेंद्र माता, मुगुटी झळाळी, कारुण्य सिंधू, बहुदुःख हारी, तुझं विन शंभो, मज कोण तारी, असं लहानपणापासून अक्काकडून आम्ही ऐकत आलेलो. छान,
लग्नाच्या अगोदर जेव्हा मी 16 सोमवाराचं व्रत करायचे अर्थात अक्काच्या सांगण्यावरून आणि ती जशी सांगायची त्याप्रमाणे मी ती पूजा करायचे आणि काही वस्तू जर एखाद्या सोमवारी नसतील तर ती म्हणायची की असं काही नसतं, बोळा सांभाळतो आणि लगेच पावन होतो. त्याच्या पूजेमध्ये बेलाचं पान, चाफा किंवा मग धोत्र्याचं फूल, विभूती एवढं जरी असेल तरी तो पावन होतो. आणि सरते शेवटी श्रद्धा महत्त्वाची, बाकी सगळ्या गोष्टी गौण आहेत. तुमच्या मनात श्रद्धा असेल तर बाकी काही नसेल तरी चालतं. भारी वाटते ना. नैवेद्य नैवेद्यम समर्पयामि. त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव वन्दना मृत्युर्मुक्षीयमाम्बिका. आणि कुठलाही अभिषेक करताना त्यामध्ये तुळशीची पानं घालायलाच पाहिजेत. मी सुद्धा घातली होती आज महादेवाला अभिषेक करताना, फक्त ते सांगायचं माझ्याकडून राहून गेलं. आणि जे पाणी अभिषेक केलेलं होतं ते कुठेही ओतून द्यायचं नाही, झाडांना घालायचं किंवा तुळशीला घालायचं. आता बघा, प्रत्येक ठिकाणची प्रथा वेगळी असते. काही ठिकाणी तुळशीची पूजा अगोदर करतात आणि त्यानंतर देवारातल्या देवांची. आमच्याकडे अगोदर देवारातल्या देवांची करतात, मग तुळशीची पूजा करतात, स्वतःला कुंकू लावतात आणि अखंड सौभाग्यासाठी देवाला प्रार्थना करतात, तुळशी मातेला. जसं मी नेहमी म्हणते, एक तरी नियम आपल्याला असला पाहिजे, तसा माझा हा नियम आहे. देवाची पूजा झालेली आहे, खूप प्रसन्न वाटतंय आणि सुंदरपैकी असं म्हणजे अभिषेक वगैरे झाल्यानंतर खूप छान वाटतं. तुम्हाला तर माहितीच आहे, धूप दीप लावल्यानंतर वातावरणात अगदी चैतन्य निर्माण होतं. आणि आता मी सगळा स्वयंपाक झाला, मला नैवेद्य दाखवून झालाय, तर हे सगळं फराळाचं मी आता वाढून घेते आणि मग आम्ही फराळ करतो. आणि त्यानंतर यांना वेळ जर मिळाला तर मग महादेवाच्या मंदिरात दर्शनाला आम्ही जाणार आहोत. तर बघूया, चला. आमच्या तिघांचाही उपवास आहे आणि श्रीने सुद्धा उपवास धरलेला आहे. आणखीही काही खाल्लेलं नाही आहे, दूध पिलाय तो फक्त. तर आता पूजा वगैरे झाली आहे आणि तुम्हाला ताट दाखवते. हे बघ, शाबूवडे, शाबूवडे, राजगिऱ्याचा लाडू, राजगिऱ्याचा लाडू, दही, दही, बटाट्याची, बटाट्याची आमटी, बगरीचा भात, बगरीचा भात, केची चिप्स, चिप्स, येस, आणि ही शाबूची खीर. तर आजचा आमचा हा मेनू आहे. तरी रताळी नव्हती, मिळाली नाही त्यांना असं म्हणत होते. तर माझ्याच्याने शक्य होते तेवढं प्रिपेअर केलंय मी. आता बघूया श्रीमंत सरकारांना आवडतंय की नाही ते, टेस्ट करून कसं झालंय ते. आणि तुम्ही पण फराळ करा. आणि तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आजची जी फराळ आहे ना ती खूप विशेष आहे, की नेमकं काय खावं ताटातलं उचलावं तेच मला समजत नाही. आणि माझ्या आवडीचा पदार्थ बनवलेला आहे फराळीचा, तो म्हणजे साबुवडे. आणि असं वाटतंय मला की दररोजच उपवास असावा. खरंच सांगतो, कारण एवढा मेनू मस्त बनवलेला आहे. हॅलो श्री, श्रीला पण खूप आवडतात साबुवडे. एवढे मार्क दिलास मम्मीला. तर चला मग आता आम्ही फराळ करून घेतो. आणि तुम्ही काय फराळामध्ये बनवलंय ते पण कमेंट बॉक्समध्ये कळवा नक्की. तुम्ही आमची फॅमिली आहात तर नक्की कळवा कमेंट करून. आणि व्हिडिओला लाईक करा, कारण लाईक तुम्ही जर केला तरच हा व्हिडिओ प्रमोट होईल आणि आम्हाला पण समजेल की जे काही वर्षाचे ब्लॉग्स आहेत ना ते तुम्हाला आवडतात. आजचा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो आणि मंदिरात दर्शनाला जाणार आहोत. पण तो ब्लॉग सेपरेट घेऊन येऊ, कारण की आता हे जे रुटीन दाखवलंय तुम्हाला ते खूप मोठं झालेलं आहे, त्यामुळे मग दर्शनाचा सेपरेट व्हिडिओ करूया आपण. सो आता आम्ही फराळ करून घेतो.